महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सुज्ञ करण्याचं काम शिक्षण देण्याचं काम हे या महाराष्ट्रातल्या साधू संतांनी केलेलं गावगाड्यातल्या शेताभातामध्ये राबणाऱ्या माझ्या माईबापाजवळ खऱ्या अर्थानं वाचन संस्कृती जर कुणी जन्माला आणली असेल तर ती साधू संतांनी आणली आमचा बाप अंगठा बहादूर होता पण अनेक अभंग गायाचा म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षणाचे दरवाजे खुले गावगाड्यामध्ये ही साधू संतांनी केलेली आहेत आणि वारकरी संप्रदायाचं योगदान या महाराष्ट्रामध्ये गावगाडा उभा करायला मोठा आहे आणि म्हणून जो काही लाठी हल्ला झाला त्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया पाहता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं यावर बोलणं अत्यंत गरजेचं वाटतं कारण पोलीसमध्ये सगळीच काही माणसं वाईट नाहीत राजकारणामध्ये सगळीच काही माणसं वाईट नाहीत समाजामध्ये सगळीच काही वाईट लोक आहेत असं नाही आहेत चांगले लोक आहेत म्हणून समाज चाललेला आहे चांगले राजकारणी आहेत म्हणून राज्य देत चाललेलं आहे आणि म्हणून पोलीस खात्यामध्ये सुद्धा चांगले लोक आहेत म्हणून सामान्य माणसाला किमान आज तिथं आधार वाटत आहे पोलीस खात्यामध्ये असणारा पोरगा हा शेतकऱ्याचा आहे शेतमजुराचा आहे बारा बोलुतेदाराचा आहे तो गावखेड्यातला पोरगा आहे तो पारायणला गेलेला आहे कीर्तनाला गेलेला आहे तो भजनाला गेलेला आहे संत वाणी त्याच्या कानावरती पडलेली आहे आणि पंढरीच्या वारीला गावातनं गावखेड्यातली माणसं जर टाळ आणि मृदुंगाच्या नादात निघाली तर गावखेड्यातली लेकरंबाळं ते जर दर्शन घेतात जणू आम्ही आता पांडुरंगाचंच दर्शन घेतलेलं आहे अशा पद्धतीची मनी भावना त्यांच्या निर्माण होत असते आणि अशा पद्धतीनं संस्कार असणारे पोलीस खात्यामधली ही मुलं ज्यावेळी वारी चालू असताना त्या ठिकाणी गडबड आणि गोंधळ होतो काही अपघात घडू नये म्हणून जर शिस्त लावल्या लावायला गेल्यानंतर जर वारकऱ्यांची झुंबड उडली असेल आणि त्यानं थोडी काठी उघारली असेल तिनं काही ती मारायची म्हणून उगारली नाही तो कारण तोही तिथं नाम लिहितो टाळ मृदुंगाच्या नादात नाचायला लागतो ला तोही पालखीचं दर्शन घेतो तो, तो शेवटी वारकऱ्याच्या संरक्षणासाठी उभा आहे तो मारेल कसा एवढी संस्कृती आमची रसातळाला गेलेली नाही आहे परंतु टेकड्या राज्यकर्त्यांना टी आर पी मिळवायला कोणताही एखादा विषय आला नाही तेवढाच व्हिडिओ शूटिंग करायचं काठी टिकली की व्हिडिओमध्ये आता ती जोरात मारलीही दाखवता येत्या आता कुणाचं व्हिडिओ कुणाला बी जोडता येते आहे कुणाचं मुंडकं कुणाला बी चिकटता येतं आहे कुणाचा पाय कुणाच्या बी डोक्यावर ठेवता येतो या कारण एवढंच तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे मला वाटतं की राज्यकर्त्यांनी याचा बाजार विरोधकांनी न मांडता गावखेड्यातल्या शेतकऱ्याला विमा मिळत नाही गावखेड्यातल्या शेतकऱ्याला कापसाला भाव मिळत नाही गावखेड्यातल्या शेतकऱ्याला बँकेचं कर्ज मिळत नाही गावखेड्यातला शेतकरी कर गाव आत्महत्या करायला लागला आहे कांदा सडायला लागला आहे अरे या प्रश्नावर तुम्ही कधी बोलणार आहे का या प्रश्नावर बोलणार नाही हा माझा महत्त्वाचा सवाल आहे आणि म्हणून निश्चितपणानं पोलीस वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये दुश्मनासारखे वागू शकत नाहीत हिनी कितीही बोंबा ठोकून देत